विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण सागर प्ररचना या पाठातील सागरी संचयन या घटकाबद्दल माहिती पाहणार आहोत. जगातील त्या त्या ठिकाणचा सगळ भाग आणि त्यामुळे त्या ठिकाणी सागराचा तळ जो आहे त्या तळाच्या ठिकाणी वेगवेगळ्या पदार्थांचं संचयन हे होत असतं. आणि हे संचयन सागरी संचयन म्हणून त्याला ओळखलं जातं, कारण हे संचयन जे आहे ते सागरामध्ये निर्माण होत असतं. तर या सागरामध्ये संचयन होण्याची कारण काय, कशामुळे हे संचयन तयार होतं? तर पहिला जो संचयन होण्याचं कारण आहे ते आपण पाहू. कशामुळे सागरामध्ये हे संचयन तयार होतं? संचयन म्हणजे साठवणूक करणे, साठवलं जाणे, जमा होणे, गोळा होणे. तर दगड कुठे, माती, त्याबरोबर वाळू, हे जे आहे ना ते हे हिम नद्यांमध्ये खंडावरून वाहत येणाऱ्या ज्या नद्या आहेत त्या नद्यांच्या मार्फत हे सगळं जे आहे ते या समुद्रामध्ये वाहते आणि हे समुद्रामध्ये जमा होतं पुन्हा. आणि हे जे जमा होतं ते जनरली कुठे जमा होतं साधारणपणे? तर या भूखंड मंचावर ते सर्व जमा होतं. हा जो पहिला जो प्रकार सांगतो मी संचयन होण्याचा, साठवण्याचा, तो या भूखंड मंचावर जो जमा होतो तो कोणता असतो? तर हिमनद्यांमधून वाहत येणारे जे काही वाळू, दगड, माती, वेगवेगळ्या प्रकारचे जे काही खंडावरून वाहत येणारे घटक आहेत ते एका ठिकाणी गोळा होतात, ते या ठिकाणी भूखंड मंचावर गोळा होतात. आणि ते जे भूखंडावर गोळा झालेला सर्व जे संचयन आहे त्याला सागरी अवसाद असं म्हणतात. याला काय म्हणत असतात? सागरी अवसाद. हे जे जमा झालेलं आहे ते सगळं त्याला सागरी अवसाद असं म्हणतात. दुसऱ्या प्रकारचं जे संचयन आहे म्हणजे ज्या ठिकाणी गोळा होत असतं ते त्याला काय म्हणतात? बघा, या ठिकाणी जो आहे तो ज्वालामुखीचा उद्रेक समुद्रामध्ये होत असतो. आपण पाहिलं की ज्वालामुखी पण या ठिकाणी पर्वतरांगांमध्ये होत असतात. तर हे जे ज्वालामुखी होतो या ज्वालामुखी झाल्यामुळे त्या ठिकाणी निर्माण झालेली राख आणि ज्वाला त्याला लावा रस आपण म्हणतो, ज्वालामुखी मुळे जो रस तयार होतो तो लावा रस जो आहे तो या ठिकाणी खूप खोलवर असणारे जे काही सागरी मैदान आहे हे बघा, हे सागरी मैदान, या सागरी मैदानावर ते जमा होत असतात आणि अतिशय बारीक सूक्ष्म कण असतात, बारीक कण या ठिकाणी, मातीचे कण त्या ठिकाणी जमा होत असतात. आणि त्याचबरोबर या ठिकाणी काय काय जमा होत? जसं मी तुम्हाला सांगितलं की लाव्हा रस आहे, राख आहे, त्याचबरोबर जे काही या सागरामध्ये असणाऱ्या वनस्पती आणि प्राणी आहेत यांचेही अवशेष या ठिकाणी जमा होत असतात. यांच्याही या ठिकाणी अवशेष जमा होत असतात. प्राणी गेल्यामुळे वनस्पतींचे पण या ठिकाणी अवशेष त्या ठिकाणी जमा होतात आणि ते या ठिकाणी अवशेष जमा झाल्यामुळे या ठिकाणी सुद्धा संचयन तयार होत असत. हा जो या ठिकाणी सागरी मैदानावर जे संचयन तयार होतं, या ठिकाणी जे जमा होणारा जो घटक आहे त्यामध्ये जवळपास 30% भाग हा जो आहे तो प्राणी, समुद्रातील या ठिकाणी असणारे जे प्राणी आहेत आणि वनस्पती आहेत त्यांचे अवशेष जवळपास 30% हा असतो. त्याचबरोबर याचा अभ्यास करत असताना आपल्याला असं दिसून येतं की हे सर्व जे या ठिकाणचे अवशेष आहेत ते अगदी चिखल स्वरूपात, मृदू चिखल स्वरूपात, एकदम असे पातळ स्वरूपात, चिखल स्वरूपात या ठिकाणी ते सगळे सागरी अवशेष असतात. आणि हे संचयन जे झालेलं आहे त्यालाच मग काय म्हणतात? सागरी निक्षेप असं त्याला म्हणतात. हिथलं जे संचयन आहे याला सागरी निक्षेप असं म्हणतात. आणि या ठिकाणचं जे संचयन असतं त्याला सागरी अवसाद असं म्हणतात. त्याला सागरी अवसाद, त्याला सागरी निक्षेप, या ठिकाणी गोळा होणारं जे आहे संचयन त्याला सागरी निक्षेप असं म्हटलं. त्यानंतर अजून एक तिसऱ्या प्रकारचं संचयन या ठिकाणी सागर संरचनेवर होत असतं, ते जे आहे ते मानव निर्मित, म्हणजे या मानवाने निर्माण केलेलं संचयन आहे. समुद्रामध्ये जे काही गोळा होत आहे ते मानवाच्या वागण्यामुळे त्या ठिकाणी गोळा होत आहे. उदाहरणार्थ समुद्रामध्ये जाणारं सांडपाणी हे मानव निर्मित आहे, त्याचबरोबर जाणारा घनकचरा, समुद्रामध्ये होणारा कचरा, त्याचबरोबर किरणोत्सर्गी या ठिकाणी पदार्थ समुद्रामध्ये सोडले जातात, त्याचबरोबर टाकाऊ रसायन समुद्रामध्ये गोळा होत असतात, प्लॅस्टिक, हे सर्व जे आहेत हे सर्व या समुद्रामध्ये जे आहे ते मानवनिर्मित संचयन आहे, म्हणजे या मानवाने निर्माण केलेलं जे संचयन आहे. आणि या संचयनाचा मात्र जीवसृष्टीवर आणि या ठिकाणी पर्यावरणावर घातक परिणाम होताना आपल्याला दिसून येत आहे. मानव निर्मित जे संचयन आहे समुद्रामध्ये निर्माण झालेलं त्याच्यामुळे या ठिकाणी या जीवसृष्टीवर, सागर संरचनेच्या या ठिकाणी जीवनावर, जे काही या ठिकाणी सजीव असतील, प्राणी असतील, वनस्पती असतील, त्यांच्या जीवनावर याचे विपरीत परिणाम, घातक परिणाम आपल्याला दिसून येत आहे. हे जे संचयन आहे मानव निर्मित त्याच्यापासून झालेलं आहे. आता या ठिकाणी जीवसृष्टीचा जर सागरतळाचा अभ्यास करायचा असेल आपल्याला तर या ठिकाणी अवसादाचं खूप महत्व आहे. येथे जे अवसाद या ठिकाणी असतात या अवसादाचं खूप महत्वाचं असं स्थान आहे, त्याचा अभ्यास केला जातो.
त्या मातीचं परीक्षण केलं जातं, त्याचा अभ्यास करून या ठिकाणी भूगर्भशास्त्रज्ञ म्हणजे जमिनीचे जे आहेत या ठिकाणी जमिनीच्या आत किंवा जमिनीच्या समुद्राच्या आत असणाऱ्या घटकांचा अभ्यास करून त्या ठिकाणी संशोधन करतात ते लोक, आणि त्या ठिकाणी त्याचा अभ्यास करून या ठिकाणी जीवसृष्टीसाठी काय केलं पाहिजे त्याचे स्वतःचे एक ते मत तयार करत असतात. त्याचबरोबर या ठिकाणी आपण जेव्हा अभ्यास करत असतो या सागरी औषधाचा, हे सागरी औषध जे आहे ते एकमेकावर एक जर थर त्याचे तयार होत राहिले या ठिकाणी हे जे संचयन तयार होतं या संचयनावर अजून एक थर असे जर संचयन तयार होत राहिले तर त्याच्यापासूनच स्तरीय खडक सुद्धा तयार होत असतात. मग या ठिकाणी आपण बघा तीन प्रकारचं संचयन पाहिलं. एक पाहिलं पहिल्यांदा आपण सागरी औषध नावाचं जे आहे संचयन ते पाहिलं. त्यानंतर दुसरं जे संचयन आहे ते सागरी निक्षेप नावाचं या ठिकाणी आपण पाहिलं ते या ठिकाणी असतं. आणि तिसरा जो प्रकार पाहिला आपण तो मानव निर्मित या ठिकाणी संचयन म्हणजे मानवाने निर्माण केलेलं विविध प्रकारचं संचयन या ठिकाणी या सागराच्या पाण्यामध्ये या जीवसृष्टीमध्ये ते आपल्याला त्याचे परिणाम होताना दिसून येत आहेत. अशा प्रकारे आपण या ठिकाणी सागरी संचयनाचे प्रकार अभ्यासले.